विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी सर्व विषय सेतू अभ्यास आजचा दिवस आहे 9वा। चला पाहूया आज तुम्हा विद्यार्थ्यांना अभ्यास कसा सोडवायचा आहे। पहिला विषय मराठी। विद्यार्थी मित्रांनो, आजचे क्षेत्र भाषेचा अभ्यास, कौशल्य ध्वनीची जाण आणि आजची संकल्पना आपण पाहणार आहोत शब्द तोडणे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ध्वनी आणि त्यावर आधारित शब्द या पद्धतीचे काही खेळ आधी खेळले असाल। आज सुद्धा आपण शब्द तोडणे हा एक खेळ खेळणार आहोत। तुमचे शिक्षक तुम्हाला हा खेळ कसा खेळायचा ते समजावतीलच। आपल्याला या खेळामध्ये काय करायचे आहे तर शिक्षक एका विद्यार्थ्याचे नाव घेत, उदाहरणार्थ त्याचं नाव आहे रावी। रावी या नावामध्ये किती अक्षर आहेत बरं? तर दोन अक्षर आहेत की नाही? रा आणि वी। तर दोन अक्षरी हा शब्द आपल्याला तोडून म्हणायचा आहे। पण फक्त म्हणायचं नाहीये, तोडून म्हणत असताना दोन टाळ्या सुद्धा वाजवायच्या आहेत। अशा पद्धतीने आपल्याला हा खेळ खेळायचा आहे। शब्द तोडणे हा खेळ कसा खेळायचा ते पाहूया। पहा, पहिला शब्द आहे रावी। हा शब्द आपण तोडून म्हणायचा आहे। रा वी म्हणता म्हणता काय करायचंय? जेवढे अक्षर तेवढ्याच टाळ्या वाजवायच्या आहेत, म्हणजेच रा वी अशा प्रकारे। आलं लक्षात? पुढचा शब्द आहे चेतन। मग आता सांगा, या शब्दामध्ये किती अक्षर आहेत? तीन अक्षर आहेत की नाही? मग हा शब्द म्हणताना तुम्ही चे त न अशा तीन टाळ्या वाजवून हा शब्द म्हणायचा आहे। यापुढील शब्द पहा, आता शब्द मोठे होत चालले आहेत। यापुढील शब्द आहे सौदामिनी। या शब्दामध्ये चार अक्षर आहेत आणि त्यामुळे तुम्हाला चार टाळ्या वाजवून शब्द तोडून म्हणायचा आहे। सौ दा मी नी अशा पद्धतीने म्हणायचं आहे। त्यापुढील शब्द पहा, जयप्रकाश। पाच अक्षर असणारा शब्द आहे आणि म्हणून हा शब्द ज य प्र का श अशा पद्धतीने तुम्ही म्हणायचा आहे। तुम्हाला हा खेळ लक्षात आला असेलच। यामध्ये आपण अनेक नावं पाहिली, हो की नाही? दोन अक्षरी, तीन अक्षरी, चार अक्षरी आणि पाच अक्षरी। शब्द हा कशाचा तयार झालेला असतो? तर अक्षरांचा तयार झालेला असतो। आणि एक अक्षर म्हटले की लगेचच एक टाळी तुम्ही वाजवता। या पद्धतीने आपण हा खेळ खेळलो। तुम्हाला नक्कीच मजा आली असेल। आता तुम्ही काय करायचं आहे? हा खेळ तर तुम्ही शाळेत आत्ता खेळू शकत नाही, त्यामुळे तुम्ही हा खेळ आपल्या मित्रांबरोबर किंवा घरातील व्यक्तींबरोबर खेळू शकता। चला सराव करूया। शिक्षक विविध नावांचे आणि शब्दांचे उदाहरण देऊन मुलांचा जितकी अक्षरे तितक्या टाळ्या हा संबोध दृढ करतील, जे आपण आत्ताच खेळामध्ये पाहिलेले आहे। आणि कल्पक होऊया। यामध्ये तुम्ही काय करायचं आहे? वर्गातील सर्व मुलांची नावे घेऊन जितकी अक्षरे तितक्या टाळ्या हा खेळ तुम्ही खेळू शकता। घरी गेल्यावर घरातील व्यक्तींची नावे घेऊन हा खेळ खेळा। आईचे नाव, बाबांचे नाव, बहिणीचे नाव, हे नाव घ्यायचं आहे आणि ते नाव त्यातील शब्द तोडून तितक्याच टाळ्या वाजवून तुम्हाला हा खेळ खेळायचा आहे। पुढचा विषय आपण पाहूया। आजचा विषय पुढचा गणित। आजचा आपला घटक आहे 10 या संख्येची ओळख व लेखन। विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 9 या संख्यांची उजळणी आपण पाहिली। आता आपण 10 या संख्येची ओळख पण पाहूया आणि लेखन सुद्धा पाहूया। पहा मुलांनो इकडे पहा। पहा मुलांनो इकडे पहा, 9 आणि 1
मिळून झाले 10. पाहूया बरं कसं. सांगा हे किती पेरू आहेत, मोजा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती पेरू आहेत? 9. या 9 पेरू मध्ये आणखीन एक पेरू आपण मिळवला. तर सांगा 9 आणि 1 किती झाले? किती झाले बरं? मिळून झाले 10 पेरू. हो की नाही? मोजा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 9 आणि 1 मिळून झाले किती? 10. यावर आधारित स्वाध्याय पहा. इथे तुम्हाला चित्र दिलं आहे. उंदीर आहेत 10. किती उंदीर आहेत? 10. तुम्ही हे मोजा आणि खात्री करा. दोन्ही हातांची बोटे किती आहेत? सर्व बोटे दाखवलेली आहेत. दोन्ही हातांची मिळून बोटे किती असतात? तर 10 असतात. आता यावर स्वाध्याय तुम्हाला काय सोडवायचं आहे? 10 माशांना गोल कर. तुम्ही 10 मासे मोजून या 10 माशांना काय करायचं आहे? गोल करायचं आहे. 10 झाडांना रंगव. तुम्ही 10 झाड रंगवायची आहेत. आणि इथे अंक भाषा या चौकटीमध्ये 10 अंक लिहायचा आहे, गिरवायचा सुद्धा आहे. पुढचा विषय आपण पाहूया, इंग्लिश. आज आपण जी नवीन ऍक्टिव्हिटी शिकणार आहोत ती आहे रेकॉग्नायझेस, आयडेंटिफाइज लेटर ऑफ द अल्फाबेट अँड देअर साउंड्स करेक्टली. तुम्हाला जे अल्फाबेट्स आहे त्याचे साउंड्स तुम्हाला योग्य पद्धतीने ओळखायचे आहे आणि त्यावर आधारित काही ऍक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. शिक्षक तुम्हाला चित्रकार्ड दाखवणार आहेत, त्यावरून तुम्हाला चित्रांची नावे ओळखायची आहेत. चला पाहूया अभ्यास. अंडरलाइन द वर्ड एंडिंग विथ द साउंड ऑफ गिवन लेटर. जे लेटर तुम्हाला दिलेले आहे त्या लेटरच्या साउंडने एंड होणारा शब्द अंडरलाइन करा, त्याखाली रेग मारा. आपल्याला कोणतं लेटर दिलेलं आहे? एन. त्याचा साउंड न. न हा साउंड आहे. आणि मग आता शोधा. आर यू जी रक, जे ए एम जॅम, जे ए आर जार, एम ए एन मॅम, एस यू एन सन. मग कोणते शब्द आहेत ज्याचा साउंड आहे एन या अक्षराने होणारा? मॅन आणि सन. बरोबर. पुढचं लेटर आहे बी, त्याचा साउंड काय आहे? ब. मग शोधा पाहू ते शब्द. विन, टब, लेग, बॅग, टॉप. आणि याचं उत्तर काय आहे? टी यू बी, टब हा शब्द आहे. तिसरं लेटर दिलेलं आहे पी. पीचा साउंड काय आहे? प. चला शब्द पाहूया. अप, बी, मॅन, डे, सॅन. मग सांगा पाहू दिलेले लेटर कोणत्या शब्दाच्या शेवटी आलेले आहे? अप. बरोबर. पुढचे लेटर दिले आहे टी. टीचा साउंड ट. लॉग, पेन, ऍट, फन, पॉट. आणि योग्य उत्तर काय आहे? ऍट. शेवटचे अल्फाबेट एम. एमचा साउंड म. टॅप, गम, जॅम, लॉग, हिट. आणि याचे उत्तर काय येणार आहे? गम आणि जॅम. लुक ऍट द टेबल अँड फील इन द मिसिंग लेटर्स. इथे तुम्हाला काही बॉक्सेस दिले आहेत, यातले मिसिंग शब्द तुम्हाला मिसिंग लेटर्स शोधून लिहायचे आहेत. जसे की सी एच डॅश एन. आता हा शब्द आपण ओळखायचा आहे चिन.
त्यामुळे इथे मिसिंग लेटर काय आहे आय, हो की नाही? इथे मिसिंग लेटर काय आहे आय, तोच शब्द खाली सुद्धा दिला आहे, आपल्याला त्यातले मिसिंग लेटर शोधायचे आहे. आता इथे पहिलं लेटर दिलेलं नाही त्यामुळे पहिलं लेटर आहे सी. या तिसऱ्या ओळीमध्ये पहा सीच्या नंतर जे लेटर आय एन, कोणते लेटर सीच्या नंतर एच, चिन. पहा तोच शब्द आहे, फक्त लेटर मिसिंग वेगवेगळे आहेत. आणि शेवटची लाईन पहा सी एच आय, कोणते लेटर येणार आहे इथे एन, चिन. तर अशा प्रकारे हे पुढचे रकाने सुद्धा तुम्ही सोडवायचे आहे. यात असलेले शब्द सुद्धा सोपे आहेत. के आय टी ई काईट, इथे काय दिलेलं आहे जी आय आर, पुढचा शब्द काय येईल एल, गर्ल. तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. त्यानंतर सी एच ए टी चॅट, आणि मग मिसिंग लेटर्स पूर्ण करा. ही ऍक्टिव्हिटी पहा. टेल द साऊंड्स बिगिन विथ साऊंड ब, ब या साऊंडने सुरुवात होणारे शब्द सांगा. एनी टू, कोणतेही दोन. टेल द साऊंड्स बिगिन विथ, टेल द वर्ड्स बिगिन विथ साऊंड प, प या साऊंडने सुरुवात होणारे कोणतेही दोन शब्द सांगा. पॉट, पेट, अशा प्रकारे. थर्ड क्वेश्चन, लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द वर्ड, हे चित्र पहा आणि वर्ड कम्प्लीट करा. चित्र आहे, पहिले चित्र कशाचे आहे काईट, इथे तुम्हाला सुरुवात दिलेलीच नाही आणि पुढचे लेटर्स दिलेले आहे, तर तुम्हाला हा वर्ड कम्प्लीट करायचा आहे. मग इथे कोणते अक्षर येईल सांगा पाहू, तर इथे कोणते अक्षर येणार आहे काईट, हो की नाही? के आय टी ई काईट. त्या पुढील चित्र कशाचे आहे टेंट, म्हणजेच तंबू, तंबूचे चित्र आहे की नाही, त्यामुळे टी ई एन टी टेंट. त्या पुढे कशाचे चित्र आहे क्रॅब, सी आर ए बी क्रॅब, कशाचे चित्र आहे क्रॅबचे, आणि म्हणून आपण इथे सी आर ए बी क्रॅब असं लिहिणार आहोत. त्या पुढील चित्र आहे बॉल, बी ए डबल एल बॉल. पुढचे चित्र अतिशय सोपे आहे सन, एस यू एन सन. आणि शेवटचे चित्र कशाचे आहे आइसलँड. अशा प्रकारे तुम्हाला आजचा हा स्वाध्याय सोडवायचा आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या सेतू अभ्यासक्रमात. धन्यवाद.